आणि या पुरसिंगी गावामध्ये सालाबाप्रमाणे मैदान आयोजित होतं. कुठल्याही प्रकारे या ठिकाणी या मैदानामध्ये अन्याय केला जात नाही असं पारदर्शक मैदान या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय. सुंदर अशा मैदानातील फायनलचा निकाल निकाल आणि निकाल. आजच्या या मैदानातील सात नंबरचा मान भटकवला. तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी भरत प्रसन्न बापूसाहेब आले उमेदवार हरपळ पुरसुंगी या गाडीचा सातवा क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पळाली भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे उमेश हरपळे पुरसुंगी यांचा सरपंच आणि कुमारी स्वरा बुधावले आणि पावर काका बुधावले कनेरकेडकरांचा माणिक सरपंच आणि माणिक श्री शंभू महादेव यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या पुरसुंगीकरांच्या मैदानातील फायनलचे सातव्या क्रमांकाचे मानकरी. सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला. तास क्रमांक सात वर धावलेली गाडी श्री भरत प्रसन्न बापूसाहेब भाडे उमेश हरपळे पुरसुंगी या गाडीचा सहावा क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पळाली भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली उमेश हरपळे पुरसुंगी आणि हार्दिक पहलवान कळंबी यांचा शंभू आणि त्याच्याबरोबर पळाला जगदीश बापू शिंदे सिद्धिविनायक ग्रुप उरुळी देवाची यांचा पिस्टन शंभू आणि पिस्टन. आजच्या या मैदानातील काटेरिंगण उत्सवातील फायनलचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी. पंचम क्रमांकाचा मान भटकवला. पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले. तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी नासाहेब प्रसन्न समीरराव कुठे आणि सर्वज्ञ अमोल दादा गायकवाड वडकी या गाडीचा पाचवा क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पळाली कुमारी सर्वज्ञ अमोल दादा गायकवाड शिवाजी पाटील पडलेगाव आणि कुमारी शौर्या दैवत गोळीकर लोणंद कोरेगावकरांचा फाजील आणि त्याच्याबरोबर पळाला आतिश वर्मा यांचा विदर्भ एक्सप्रेस रामा रामा आणि फाजील. आजच्या या मैदानातील शंभू महादेव यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या प्रसुंगीकरांच्या मैदानातील फायनलचे पाच क्रमांकाचे मानकरी. चतुर्थ क्रमांकाचा मान भटकवला. तास क्रमांक चार वर धावलेली गाडी जननी देवी प्रसन्न नांदगाव या गाडीचा चौथा क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पळाली जननी देवी प्रसन्न नांदगाव या नावावरती नशीब आजमावलं निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगडे यांचा वजीर आणि त्याच्याबरोबर पाहिला जय गुरुदेव हॉटेल आणि जय पराजय ग्रुप नाशिककरांचा मण्या मण्या आणि वजीर. आजच्या या मैदानातील श्री शंभू महादेव यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या पुरसुंगीकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी. आणि दोन गाड्यांमध्ये या ठिकाणी सुंदर अशी हट्टीतट्टीची लढत झाली. त्यामध्ये पंचाने निकाल या ठिकाणी दोन गाड्यांना सामना निकाल दिला. द्वितीय आणि तृतीय क्रमांक दोघात या ठिकाणी विभागून दिलं जाईल. त्यामध्ये तास क्रमांक तीन व धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न अर्जुन तीन सेवा हडपसर आणि तास क्रमांक एक व धावलेली गाडी श्री शंभू महादेव प्रसन्न पुतुराज बाबा कुटवाड या दोन गाड्यांना सामना निकाल आणि दोन्ही बैलगाडी मालकांना द्वितीय आणि तृतीय क्रमांक दोन्ही या ठिकाणी विभागून दिलं जाईल. द्वितीय आणि तृतीय बक्षिसाची रक्कम एकत्र केली जाईल आणि बॅलीसाठी चिठ्ठ्या टाकल्या जातील. दोघांनाही या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा मान दिलेला आहे. सुंदर अशा दोन्ही गाड्या पळाल्या. तास क्रमांक तीन वर्ण पळाली ज्योतिलिंग प्रसन्न कुमारी अनुजा नितीनाबा सेवाले हडप सरकारांचा बावड्या आणि दत्तू पाटील झरेकरांचा पाखऱ्या. आणि त्याचबरोबर तास क्रमांक एक वर्ण सुंदर गाडी पळाली नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुसगाव सचिन शेठ घरत अर्णव शेठ साळुंके यांचा सप्तेंद्र केसरी बकासूर आणि त्याच्याबरोबर पळाला. चालू सीझन मध्ये प्रत्येक मैदानामध्ये फायनलचा मानकरी असताना शंभू महादेव प्रसन्न पहलवान पृथ्वीराज बाबा खुटवड पुरसुंगी आणि जुळेवाडीकरांचा राजा. सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये या दोन्ही गाड्या द्वितीय आणि तृतीय विभागून द्वितीय क्रमांकासाठी पात्र झाल्या. आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मान भटकवला. तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी लक्ष्मीमाता प्रसन्न जीवन ड्रायव्हर इनाम सर्वज्ञ अमोल दादा गायकवाड वडकी या गाडीचा प्रथम क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पळाली कुमारी सर्वज्ञ अमोल दादा गायकवाड आणि बाबू शेठ गायकवाड यांचा हरण्या आणि त्याच्याबरोबर पळाला अनिकेत जोशी जुनी डोंबिवली सोनू मुनू कुसूर आणि सरपंच संदीप शेठ अग्रमे मावळकरांचा बलमा बलमा आणि हरण्या. आजच्या मैदानातील श्री शंभू महादेव काटे रिंगवणे उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी रोख रुपये 1,21,000 चे मानकरी आणि सुंदर अशी गाडी पळवली आतील ड्रायव्हर तामखडा करानी. विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकाचे या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ पुरसुंगी यांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी खालच्या स्टेजवर संपन्न होतोय. सर्व बैलगाडी मालकांनी या ठिकाणी खालच्या स्टेजवर यायचं आहे.